नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता बसले मी बेडरूममध्ये, आत्ताशी जेवण झालंय माझं आणि तुम्ही जेवला का? तर आज मी हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे, तुमच्याकडून मी काय सल्ला मागणार आहे कमेंट नक्कीच ह्या व्हिडिओवर तुम्ही बघा आणि मला सांगा कमेंटमधून, म्हणजे मी विचार करीन. व्हिडिओबद्दलच आहे आणि परत गायू का कुठं असेल म्हणून तुम्हाला ही वाटत असेल. आवाज येतोय का? एकदम छान. पप्पा आले, तुम्हाला माहित आहे पप्पा आले की मम्मी गेली खड्ड्यात. पप्पाच्या पप्पा घरात बेल वाजलं की सोना म्हटलं की पप्पा आले म्हणून गेली पळून, आणि जेवताना जाऊन संगतीलाच वॉशरूम मध्ये सगळं जाऊन करून परत मांडीव बसून मी चारत होती तरी पण गेली पप्पांकडे निघून. तर थांबली नाही आणि सोनू पिलू आहेत बेडरूम मध्ये माझ्या बरोबरच इथं बसलेत अभ्यासाला, कारण मी शिवायचं म्हणते दिवसभर माझ्या आधी शिवती, आणि जर मी ही करायचं असलं ना आता शिवायचं, ती झोपली तर उठून तिला चिडचिड परत म्हणजे रडल बिडल, तिची झोप पुरी होयची नाही म्हणून का नाही मला नुसतं बसून राहावं लागतं असं, म्हणजे कामं करत परत काहीतरी. त्यासाठी आज मी काय सांगणार आहे, व्हिडिओबद्दल सांगणार आहे. व्हिडिओ कुठल्या टायमाला किती टायमाला कसं पाहिजे त्याच्या आधी सांगते. माझा हात बघून घ्या, माझ्या ताईंनी विचारलेला आहे हा असा झालाय. मी क्रीम लावते, माझ्या मावशीनी मला काय काय म्हणले ते नक्की सांगते. माझ्या छाया मावशीनी पण खूप काळजी केली की जयू काळजी घे, धडपड करू नकोस, खूप तू धडपड करती. नलिनी मावशी पण आणि उषा मावशीनी पण खूप म्हणजे खूप कलाशा मावशीचं पण कमेंट आलंय, कशी आहे बाळा तू, नाही तुझी तब्येत ठीक नाही म्हटलं की मला खूप जीवाला माझ्या दुःख झालं मी तुला कमेंट केले. तर माझ्या आशा मावशी पण केलेलं, उषा मावशी तर म्हणतात कमेंट इतकी आनंदीचे, मतलब कमेंट सांगू शकत नाही, म्हणतात की जयू बाळा तुला हमेशा माझा सपोर्ट आहे, आमचा सगळा आपल्या यूट्यूब फॅमिलीचा यूट्यूब परिवाराचा तुला हमेशा सपोर्ट आहे, तू आहेस खरी, आम्ही बघतोय तुला, तू म्हणजे मावशीनी अशी कमेंट करते ना खूप मनाला टच होतं, सगळ्या मावश्या अशाच. परत का नाही उषा मावशीने असं सांगितलं तब्येतीची काळजी घे, धडपड करू नकोस जादा, खूप म्हणजे खूप म्हणजे खूप काय मावशी तुम्ही नका काळजी करू. चंदा मावशी माझ्या, नलिनी मावशी आणि परत सुनीता मावशीनी, खूप म्हणजे सगळे असेच करते. लता मावशी एक मता हेमलता मावशी आहेत ना, ती एक कमेंटच करणार ती आता कुठे गेल्या काय माहीत माझ्या मावशी, तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर एक बार कमेंट करा ठीक आहे. आणि पुण्याच्या मावशी आहेत माझ्या, कोकिळा मावशी पण तशाच आहेत, खूप चांगल्या चांगल्या सर्व मावशी. मी खरं सांगते माझ्या मावशींची नावं, म्हणजे मावशींचे जितकी मावशी आहेत ना, ह्या आशा मावशी, उषा मावशी आहेत ना आणि लता मावशी, जेवढ्या मावशी आहेत ना, ही पहिल्यापासून मी युट्यूबवर आली का नाही तेव्हापासून रोज कमेंट आहे यांचे, कधीच चुकले नाहीत. आणि काय माझ्या ताईंचे डेली कमेंट त्यांचे असतात, तर त्या मला कुठंतरी कमेंट त्यांची नाही आली ना खूप मनाला वाईट वाटतं, त्यांची कमेंट मिळाली ना मला तर मी खूप आनंद होते. आणि आता खूप माझ्या बहिणी मला प्रेम करतात, खूप चांगले चांगले कमेंट करतात. एक सुजाता मावशीनी का नाही कमेंट केली मला काल, आज नाही कालच्या व्हिडिओमध्ये, त्यांनी सांगितलं तू एक पेपरवर लिहून घे नावं आणि तू सांग. हो नक्कीच मी घेते, मला सुजा म्हण म्हणते, सुजा म्हणतात तू असं म्हणून मला म्हटलेत, तर ठीक आहे सुजाता मावशी माझ्यापेक्षा मोठ्या असलं मावशीत म्हणणार मी नाव घेऊ शकत नाही, ठीक आहे मावशी नाव घेते नक्कीच. एक स्त्रिया ताई आहेत ना, त्या पण इतकं प्रेमळ मला म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये दीदी लव यू, दीदी ताई असं आहे, ताई अशी मुलं माझ्या मुलांबद्दल खूप, माझ्या ताई सर्व ताई मला माझ्या मुलांबद्दल बोलते, तुझी खूप संस्कारी मुलं आहेत, तुझी खूप चांगली आहेत, तू जशी आहे तुझे आपले जावय बापू आहेत तसेच आहेत. मावशी माझी मुलं सेम माझ्यासारखीच आहेत, सेम माझ्यासारखी आणि त्यांच्या पप्पासारखे, कारण जी मी मला बघताय ना तीच त्यांच्यात रूप भेटेल तुम्हाला बघायला. स्त्रियाताई खूप चांगला आहात तुम्ही, खूप म्हणजे खूप मनापासून तुम्हाला. आणि एक शबानाताई आहेत हिंदीमध्ये, इतकं शबानाताई चांगलं मला समजून सांगतायत, जयू आप डरना नाही, आप बहुत अच्छे हो, आप बहुत स्वीट हो, खूप चांगली चांगली कमेंट करते शबानाताई पण, खूप धन्यवाद ताई. माझ्या शोभा मावशी पण खूप चांगले आहेत बरं का, खूप कमेंट आता सगळ्या व्हिडिओवर भेटतात त्यांचे पण. तर आज माझ्या संध्याताईने विचारलंय मला, ताई तुझा हातावर क्रीम लाव, माझ्या सगळ्या मावशी पण म्हणलेत तो हातावर क्रीम लाव ग, संध्याताई म्हणलेत आणि तुझा
हात कसा आहे ताई, माझा हात ही बघा हा व्यवस्थित पाण्या पिण्यात हात घातला ना ती लांब ना तुम्हाला असं दिसतंय, पण जखम झालेली आहे भरपूर, कारण गाय ह्याला बघितलं की गायीचा हात असा मारून टाकते लय जोरात, मग आतनं सगळं काढते गाय. तर मी ती संध्याताईंना सांगते मी आहे ताई, मतलब व्यवस्थित आहे, काळजी नका करू. तुम्ही ही बघू शकता आपल्या सुनीताताईंची कमेंट आहे, ह्यांचा 14 वर्षाचा मुलगा म्हणजे एक्सपायर झाला आहे. आणि त्या हमेशा म्हणते मला मी शिकलेली नाही, तुम्ही कमेंट वाचा पहिली. आता 4-5 दिवस झालं बघा मला सारखे म्हणते ताई तुझ्याशी मला खूप आवडते तुझे व्हिडिओ ताई, मला सगळे तसेच म्हणता. तुमच्या मुलाचं मी ऐकून खूप दुःख झालं, पण सारखं म्हणतात यूट्यूबवर माझंही वाचून सांग ताई तुम्ही खूप, म्हणजे माझं स्पेलिंग कुठं गडबड होतंय का, मी तोंडानं म्हणजे रेकॉर्डिंग करून बोलते, बोलून ती जे टायपिंग होत आहे तीच तुला मी कमेंटमध्ये सेंड करते, मी शिकलेली नाही शाळा. आणि मग बरोबर आहे का सांग कमेंट, तर ताईची कमेंट एकदम बरोबर आहे का नाही सुनीता ताईंची, ह्या कोल्हापूरच्या आहेत मला कमेंट आलेली, तुम्ही पण बघू शकता. ताई मला डेली सांगते तर मी विसरून जाते गायूबद्दल, ताई माझं असं असतं बाळ आहे लहान त्यामुळे विसरून जाते, तर त्यामुळे ही सुनीता ताईंची कमेंट आहे कोल्हापूरच्या आहे, त्यांचं बाळ असं झालंय, पण ते शाळा शिकलेले नाहीत, वाचा येत नाही, लिहायला येत नाही, फक्त गुगलवर टायपिंग असं रेकॉर्डिंग करते टायपिंग, आणि तीच आप मला कमेंट सेंड करते. पण ताई तुम्हाला सांगू का सुनीता ताई, तुम्ही इतकं छान, म्हणजे तुम्ही म्हणता ना वाचा येत नाही लिहायला येत नाही, पण ही काय आहे सांग, तुम्ही जी कमेंट लिहिलेली आहे ना सुनीता ताई एकदम परफेक्ट आहे, त्याच्यात मिस्टेक काही नाही, स्पेलिंग बिलकुल गलत नाही, तुम्ही माझ्याबद्दल फिलिंग जी लिहिली आहे जी लिहिलं आहे ना ते एकदम व्यवस्थित आहे, मात्रा आहे सही आहे सगळं व्यवस्थित आहे, जी कालची पण ती कमेंट बघितली ती पण व्यवस्थित, ती परवाची पण बघितली सगळी व्यवस्थित आहे, तुमच्या मुलांबद्दल तुम्ही लिहिलेलं ती पण परिवाराबद्दल लिहिलेलं तुम्ही एकदम परफेक्ट आहे, तुम्ही रेकॉर्डिंग करून पाठवा मी वाचीन, काही त्याच्यात फरक नाही, तुम्ही बरोबर लिहित आहे म्हणजे तोंडानं बोलताय ना ती बरोबर आहे, तुम्हाला वाचता नाही आलं तरी तुमच्या बहिणीनं तुम्ही जी सेंड करताना ना तर मी समजून घेईन तुमची फिलिंग. तर चला एवढं झालं, कारण आता जे राहिले त्यांची म्हणजे मी नाव नाही घेतले म्हणून कुणी राग मानू नका, तर मी म्हणते आता तुम्हाला कुणाची नावं हवे असेल म्हणजे हे करायचं नाव लिहा, माझं नाव घेत आई म्हणून मी हां पुढं टाकते, उद्या व्हिडिओ टाकते, मग तुम्ही लिहून पाठवा कमेंटमध्ये की ताई माझं नाव घे, तर ठीक आहे मी घेते, सर्वांची नावं आपण घेऊ रोज रोज 2-3, 2-4 अशी नावं घेऊ ठीक आहे. तर आता मी सांगते 10:30 माझा व्हिडिओ येतो सकाळी, तर 10:30 पाहिजे का 11 पाहिजे म्हणजे माझ्या मावशींची माझ्या ताईंची का नाही कधी कामं होते ती सांगा, म्हणजे त्यावेळेला मी व्हिडिओ सेंड करीन. काही वेळ म्हणते तर जयश्री ताई तुझ्या व्हिडिओसाठी आम्ही वेट करतो, बेटा तुझा व्हिडिओ नाही आला, नाहीतर कुणाला म्हणजे टाईम नसतो, असे मला व्हिडिओमध्ये हे येतं मेसेज कमेंट. आणि परत म्हणतात ऑफिसमध्ये आहे आम्ही, जो येऊ नसलो तरी तुला मी घरी झोपताना रात्री बघते खूप, मला माझ्या बहिणी म्हणतात माझ्या मावशी पण. तुम्ही सांगा की मी कुठल्या टायमाला व्हिडिओ टाकू, सकाळी 10:30, 11 या 11:30 ह्या 3 या 12 वाजता ह्या 4 टायमिंगमध्ये तुम्ही सांगा, जेव्हा आपण ह्या कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता स्वतःचं नाव तुम्हाला कोणाला घ्यायचं आहे माझ्या तोंडातून माझ्या बहिणीच्या मावशींच्या, तर नक्की सांगा. आणि किती वाजता व्हिडिओ पाहिजे या आपण डेली टाकते जयश्री त्या टायमाला चालेल ती पण तुम्ही मला सांगा, म्हणजे मी त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवला की टायमिंग काय ठेवू मी सकाळी व्हिडिओ सेंड करायचा, कारण तुम्हाला पण वाटायला नको जयश्री आपल्या मनानेच व्हिडिओ टाकते शॉर्ट काय अशी टाकत जाईल, पण व्हिडिओ टाकण्याचं टायमिंग तुम्हाला कसं वाटतंय सांगा 10:30 या तुम्ही सांगा स्वतःहून. तर चला जयश्री म्हणून काय चुकलं असेल तर माफ करा, नावं सगळ्यांची घेणार मी, नावं तुम्ही सेंड करा की माझं नाव घे जयू म्हणून मी घेते नक्की ठीक आहे. तर काळजी घ्या, लडोबा झोपलाय लाडो पप्पांच्या सोबत झोपलाय, तर मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद सर्वांना मनापासून, हाय तुमची जयश्री. एक दिवस डोकं दुखलं ताप आलेला एक लगेच ठीक झाली, औषध गोळी ठेवलेले आहेत, तर ही भाऊसाहेब दादा आणि सुनील दादा पण खूप मला प्रेमाने कमेंट करते, तर दादा तुम्ही पण खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला पण, भाऊसाहेब दादा तरी मला माझा नंबर आहे त्यांच्याकडे, दादांना मी राखी पाठवलेली, राजेश्रीला भाऊ म्हणून भेटून आले, दादा कॉन्ट्रॅक्ट हे जे सेंटरिंगचे काम करतात तरी पण दादा भेटून आले आपल्या राजेश्रीला, तेव्हापासून मला बहीण मानते,
तर दादा पण खूप चांगले आहेत, तर मला कॉल करतेत, बर्थडे असल्या मुलांना विश करतेत फोन करून. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, काळजी घ्या, धन्यवाद.